पुरस्कार मिळावा त्या महामेळाव्याच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसंच राज्यातले आणि देशातले नेते शरदराव पवार, सुप्रियते सुळे, मंत्री महोदय उदय सामंत आणि पंढरप्रभात लोढा असे सर्वजण आम्ही आज कार्यक्रमाला उपस्थित होतो. पश्चिम महाराष्ट्राचा कार्यक्रम असल्यामुळे संजय काका घोरपडे वगैरे सुद्धा खासदार उपस्थित होते आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून जे उद्योजक आहेत ते उद्योजक आणि प्रशिक्षणार्थी तसंच ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे असे युवक यांच्याबरोबर संवादाच्या संधी या रोजगार मेळावा म्हणून उपलब्ध केली जाते. त्याच्यासाठी खास करून मी कौशल्य, आणखी कला, रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग जो आहे त्यांचं मी अभिनंदन करीन आणि त्यांनी ठिकठिकाणी असे मेळावे घेतलेले आहे आणि त्याच्याबद्दल शासनाने जे कार्य केले ते तुमच्या समोर आहे, त्याचबरोबर आज तुमच्या माध्यमातून सगळीकडे पोचत आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आजचा मेळावा झाला की ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित झालेले होते आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की आम्ही केवळ राजकारणासाठी राजकारण करत नाही, निवडणुका अगदी जवळ जरी आल्या असल्या तरीसुद्धा याच्यात बघा नोंदणीकृत उद्योजक 347, अधिसूचित केलेली रिक्त पदे 55,072, म्हणजे एवढी रिक्त पदं त्या एकूण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहेत की ज्या ठिकाणी त्यांना योग्य त्या लोकांची अपेक्षा आहे. उमेदवार नोंदणी 33,019 आणि स्टार्टअप स्टॉल 26 असं आजच्या कार्यक्रमामध्ये होतं. विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी काम गेले 5 वर्ष पाहते आहे. नुकतंच 5 दिवसाचं अधिवेशन संपलं, त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या चर्चा झाल्या, निर्णय झाले, त्याचबरोबर काल पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकारने खूप सकारात्मक निर्णय घेतला, त्याचबरोबर रोजगार, कायदा सुव्यवस्था याच्यावरती आमच्या सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची जे मेळावे आहेत त्याच्यामध्ये शासन आपल्या दारीसारखा उपक्रम असेल, महिला सक्षमीकरण योजना आहे, या सगळ्या योजनांच्याबद्दल देखील महापौर झालेला आहे. आणि उपसभापती म्हणून आज मी काम करत असले तरीसुद्धा बारामतीमध्ये सामाजिक कामाची सुरुवात साधारणपणे 82-83 सुमाराला मी हडपसरला माझा दवाखाना होता तेव्हापासून केली आणि झारगडवाडी, दोर्लेवाडी, तांदूळवाडी, इंदापूर, त्याच्यानंतर सणसर सगळ्या गावांच्यामध्ये वेगवेगळ्या 30-40 गावांच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्या होत्या. त्याच्यातल्या काही कार्यकर्ते आजही काम करतात, काही जणी आता वयोवृद्ध झालेले आहेत पण अंजली वाघमारे आजही स्त्री आधार केंद्राचं शाखा चालवत आहेत, 27 वर्ष झाले आणि आजही तिथल्या केसेस आमच्याकडे येतात आणि बारामतीतून पक्षांच्या पलीकडे जाऊन आम्हाला कायम सहकार्य मिळालेलं आहे. त्यांनी त्याचबरोबर बऱ्याचशा मोठ्या महिला ज्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या, सरपंच झाल्या, या आमच्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला त्या ठिकाणी मोठ्या पदांवर आहेत. अनेक केसेसचे निकाल देखील या भागात काम करणाऱ्यांचे लागलेले आहेत. ते काही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या, त्याही माझ्या संपर्कात आहेत, त्याही जिथे जातात बदली होते तिथून मला फोन करतात, संपर्कात असतात. पंकज देशमुख आता भेटून गेले. त्यामुळे गेल्या 30-40 वर्षामध्ये थोडंफार स्त्रियांच्या प्रश्नावर अनुकूलता व्हायला लागली आहे पण अजून देखील कन्व्हिक्शन रेट जो आहे तो वाढलेला नाही आहे, सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी शिवसेनेत काम करण्याचा जो निर्णय घेतला तो आधीच निर्णय होता की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होते आणि NDA बरोबर शिवसेना होती आणि आजसुद्धा NDA बरोबर नरेंद्रजी मोदी यांच्याबरोबर शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे. आणि मला खात्री आहे की 2000 आता या ज्या निवडणुका येतील 24 लोकसभेच्या त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कोल्हापूरच्या आमच्या अधिवेशनातसुद्धा पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती ठिकठिकाणी झालेली आहे आणि जनतेला शिंदेसाहेबांनी जे केलेलं काम आहे त्याच्याबद्दलचा राजकीय आमचे तर 50 आमदार आहेतच, स्वतःचे खासदार पण आहेत पण त्याच्या खेरीजसुद्धा जनतेचं नातं जोडलं जात आहे. खास करून शिवसैनिक जो आहे ठिकठिकाणचा त्याला संधी, राजकीय प्रतिष्ठा आणि विकासाच्या मध्यवर्ती प्रवाहात त्यांनी नेतृत्व करावं ही एकनाथजी शिंदे यांची भूमिका आहे. आणि आमचे जिल्हाप्रमुख आहेत जेवरे, उपजिल्हाप्रमुख आहेत श्री बनकर, तसं सीमाताई कल्याणकर इथे आहेत महिला जिल्हा संघटक, असे सगळेजणं वेगवेगळं काम करत आहेत आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्ष ज्याप्रमाणे भूमिका घेईल
ती भूमिका तर स्पष्टच आहे, आम्ही तिघं आहोत महायुतीमध्ये, त्याप्रमाणे आमची भूमिका पुणे जिल्ह्यामध्ये असेल आणि आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा एक दिलाने प्रचार करणार आहोत. नंतरच्या पुढच्या टप्प्यावरती विधानसभा आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्या याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकाला, हिंदुत्ववादी मतदाराला, त्यांच्या मताला राजकीय प्रतिष्ठा असली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा. यामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रीयवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी फायनल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी एकंदरीत आम्ही विधानसभेचं आमचं ठरल्याशिवाय आम्ही लोकसभेला त्यांना मदत करणार नाही अशी भूमिका मांडली. आज तुमचे शिवसेनेचे नेते देखील विजय शिवतारे यांनी देखील अशीच भूमिका मांडली, जर आम्हाला माहितीमधून विधानसभेला मदत होणार असेल तर आम्ही अजित पवारांना लोकसभेला मदत करू, असं आज त्यांनी स्टेटमेंट केले विजय शिवतारेंनी. तुम्ही काय सांगा? मला एवढं नक्की वाटतं की महायुतीचे नेते ज्या जागा ज्याला देतील ज्या पक्षाला, त्या ठिकाणच्या पक्षाच्या भूमिकेचं पालन करणं हे प्रत्येकाचं काम असतं. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सर्व निवडणुकांच्यामध्ये जेव्हा युती असते त्याला आम्ही व्यवस्थित काम केलेलंच आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मात्र शिवसेनेची कोणालाच आठवण येत नाही, त्यामुळे मग तिथे स्वतःच्या ताकदीवर निवडून या. तर आता या अनुभवातून आमचेही स्थानिक कार्यकर्ते परिपक्व झालेले आहेत, त्यामुळे आम्ही योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला घेऊ. आत्ता लोकसभेला तरी महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आणि नंतर शिंदेसाहेब ज्या प्रकारे निर्णय घेतील त्याला सगळे शिवसैनिक बांधील असतील असं मला इथे सांगावं असं वाटतं. पवार कुटुंबात लढत होते नंदनभाऊ कसं पाहतो तुम्ही? मुळामध्ये असं आहे की त्यांचे जोपर्यंत राजकारणामध्ये उमेदवारी जाहीर होत नाही, ए बी फॉर्म येत नाही आणि ए बी फॉर्म आल्यावर सुद्धा दुसऱ्यालाच ए बी फॉर्म दिले गेले असंही आपण इतर मतदारसंघात झालेलं पाहिले, तर त्यामुळे प्रत्यक्षात फॉर्म भरून जेव्हा लढत होईल त्याच्यानंतर भाष्य करणं उचित होईल असं मला वाटतं. त्याच्या आधी ते जरा घाई केल्यासारखे होते आहे. सुनेत्रा पवारांचे दौरे पण वाढले राजकीय भाषा. सुनेत्रा पवारांचे दौरे वाढलेले आहेत, त्यांच्या मनात काय आहे मला सांगता येणार नाही, राजेदादांच्या मनात काय आहे ते. पण सुनेत्राताई एक अत्यंत कर्तृत्ववान महिला आहेत, अनेक वर्षापासून त्या पुणे विद्यापीठावर आहेत, तुम्हाला कल्पना आहे की नाही माहिती आहे मला, अनेक पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्या मला भेटतात. त्याच्यानंतर मुंबईत सुद्धा उत्तर मुंबईत मी पाहिलेले येणाऱ्या घरी लोकांशी ज्या प्रकारे त्या सगळ्यांशी मिळून मिसळून घेतात आणि ज्या प्रकारचा गोतावळा त्यांनी सगळा सांभाळलेला आहे तो पाहिला, तर त्यांनासुद्धा एक चांगल्या प्रकारची कामाची तयारी आहे. त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य करणं कोणी उभं राहावं की नाही ह्या लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तो त्यांच्या कुटुंबातला प्रश्न आहे. आज जो नमो रोजगार मेळावा पार पाडला, या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं, मात्र राजकीय वर्तुळातून टीका झाल्यानंतर शरद पवारांचं नाव त्या ठिकाणी ॲड करण्यात आलं. कुठेतरी याच्यातून राजकीय द्वेष दिसून येतो आहे का? शासनाचं धोरण असताना 2015 जी यानुसार स्थानिक जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचं नाव त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकलं जावं अशी अट असताना कुठेतरी राज्यकर्त्यांकडून असा द्वेषीपणा होतो आहे का? तुम्हाला काय वाटतं? मुळात असं आहे की शरद पवार साहेबांच्या जेव्हा ते मंत्री होते त्यावेळेला आम जिल्हा परिषदेत आमचा गटनेते होते रमेश कोंडे आणि याच्यामध्ये विमानतळाच्या कार्यक्रमात त्यांनी खासदारांची नावं टाकली नाही म्हणजे अथॉरिटीने, म्हणून कोंडेंनी फार मोठं आंदोलन केलं. मला आठवत असेल काय मुद्दा माझा याच्यात एवढा आहे की प्रोटोकॉल ठरलेले आहेत आणि मी जे काही वाचलं वर्तमानपत्रामध्ये आता ते काही मी अधिकाऱ्यांना विचारलं नाही, त्याच्यानुसार स्वतः पवारसाहेबांनी अनेक कार्यक्रमात माझं नाव घालू नका असं सांगितलं होतं असं मी वाचलं. मी असं तर त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या पण मी काही असं त्यांना डायरेक्ट विचारलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव काही कार्यक्रमात नसायचं. आता बारामतीत कार्यक्रम म्हटल्यावरती प्रशासनाने त्यांना विचारायला हवं होतं किंवा विद्याप्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम घेतला तर इतर परवानगी प्रशासनाने घेतली होती की नाही मला माहीत नाही आहे, हेसुद्धा काम आहे. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात कार्यक्रम झाला असेल आणि त्यांनी रितसर परवानगी घेऊन केलं असेल तर चांगलं आहे, पण तसं जर का केलं नसेल तर थोडं अधिकाऱ्यांनी पण बघायला पाहिजे की सगळी आपल्या घरची जमीन नाही आहे. ओके, धन्यवाद. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वात जास्त अधिसूचित केलेल्या जागा इथं होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की हा आजचा मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक झाला. तर या संदर्भात रेकॉर्ड ब्रेक आमच्याचमुळे आमचा रेकॉर्ड ब्रेक होतोय. नागपूरचं रेकॉर्ड ब्रेक बारामतीत झालं, बारामतीचा रेकॉर्ड ब्रेक अजून कुठे होऊ शकतं आता. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचा विश्वास जसा वाढतो आहे तसं अगदी महत्त्वाचं म्हणजे उद्योजक जे येत आहेत वेगवेगळे त्यांचंसुद्धा जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम हे डिपार्टमेंट करतं आहे आणि शिंदेसाहेबांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे.
त्यांनी आनंदजी दिघे यांच्याही नेतृत्वाखाली काम जे केलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं हेच होतं की जो चांगलं काम करत असतील त्यांचं कौतुक करायचं, त्यांना सहकार्य करायचं ही संचित त्याची भूमिका आहे. जो नमो महारोजगार मेळावा पार पडला यामध्ये ज्या काही कंपन्या समाविष्ट झाल्या होत्या त्यांची माहिती इंटरनेटवर सापडत नाही आणि आज जी काही नोकऱ्या ह्याच्यामधून ज्या नोकऱ्या प्राप्त होणार होत्या याच्यामधून प्रत्यक्ष नोकऱ्यांऐवजी 30,000 ट्रेनी पदे जर भरली जाणार असल्याचा आरोप आपकडून होतोय. कुठेतरी या कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल होते असा आरोप आपकडून केला गेला, काय सांगा? मला असं वाटलं होतं कोणाला तरी प्रश्न पडेल म्हणून मी पुस्तिका बरोबर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या आहेत, काय आहे, माझ्या पर्समध्येच मी त्या दोन ठेवल्या जे पीएवर अवलंबून राहिलं नको दुसऱ्या कोणावर. ह्यातली जी पानं आहेत त्याच्यात सगळी पदं कुठल्या कंपन्या आहेत तर त्या एखाद्यास आपला दिसल्या नसतील तर त्यांना माहिती पोचली नसेल त्यांच्यापर्यंत. तर या कंपन्या सगळ्यांच्या मी तुम्हाला एक प्रत देते, तुम्ही त्याचा हे करून फोटो काढून सगळ्या करा आणि संकेत तू एक फोटो काढ सगळ्याचा नीट आणि सगळ्यांना शेअर करा त्याप्रमाणे आवश्यक आहे याची जी आहे. सुप्रिया सुळेंनी देखील म्हटलं की हे नमो रोजगारा जेवढे मेळावे पार पडत आहेत यामधून तरुणांना प्रत्यक्षपणे जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, मात्र हे फक्त तरुणांना खुश ठेवण्यासाठी केलं जातं, यातून रोजगार जास्तीचे उपलब्ध झालेले आहेत असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. मुळामध्ये काय आहे, आपले कुटुंबीय खुश नसले तर काय होतं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे कुटुंबीय असोत, युवक असोत, मतदार असो, सगळ्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यामध्येच राजकारणाचं यश आहे असं मला वाटतं. येणाऱ्या लोकसभेला शिवसेना किती जागा आणि हा सगळा विषय संपूर्णपणे शिंदेसाहेबांच्या अखत्यारीतला आहे. त्या वरिष्ठ स्तरावर ज्या बैठका होतात त्याची माहिती आम्हाला थोडीफार कळते परंतु ती काही माहिती आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. काल त्याच्यामुळे काही मी त्याच्यावर भाषण अधिवेशनात जो प्रकार झाला आमदारांच्या समोर दाखवली या संदर्भात मुळात त्याच्यावरती मी तिथेच अहवाल दिलेला आहे. तुम्हाला माहिती अहवाल जाहीर पण केला मी आणि त्या अहवालामध्ये हेही सांगितलं की जी काही पोलीस विभागाकडून माहिती घेतलेली होती त्याच्यामध्ये एक दिसतंय की आमचं ते 8 आणि 9 क्रमांकाचं जे गेट आहे त्या गेटच्या जवळ ते फक्त त्यांचं पूर्वे सन्माननीय आमदारांनी आमदार मंत्री महोदय दादा भुसे यांची चर्चा झाली होती. थोडा आवाज मोठा वाढला होता विशेषतः एखाद्याचा, त्याच्या पलीकडे काही वेगळ्या प्रकारचं जसं बातमी आली की हातापायी झाली, मारामारी झाली असं काहीच घटना घडलेली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे बाकीचे पण सेवक असतात की ज्यांनी बघितलं असतं तर लगेच रिपोर्ट केलं असतं. मला कल्पना असेल पण महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून मुद्दाम सांगते, आमच्याकडे जे निळ्या वेशातले जे तिथले सेवक दिसतात तर ते सर्व मार्शल्स आहेत, ते सर्व पोलीस आहेत. त्यामुळे अशी मारामारी असते तर त्यांनी सोडून दिसली असती. आणि पांढऱ्या वेशातले जे असतात ते सेवक आहेत, त्यातल्यासुद्धा निम्म्यापेक्षा जास्त होमगार्ड आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुठेही कायदा सुव्यवस्थेचा भंग झालेला नाही. मी स्वतः माझं व्यवस्थित लक्ष होतं आणि मी सभागृहात पण त्याची माहिती दिलेली आहे. थोडंसं अतिरंजित माहिती आली असं मला वाटतं पण नंतर तुम्हीच सगळीकडे माहिती दाखवली की दादा भुसे आणखीन थोरवे हे दोघंही शिंदेसाहेबांबरोबर हसत हसत निघून गेले ही तुमचीच बातमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक ते छोटंसं एक काहीतरी बारीक सारीक मतभेद होते त्याला एवढं गांभीर्याने वातावरण निर्मिती करण्यासारखं काही नाही आहे की लगेच अमुक झालं वगैरे सगळं. काही काही लोकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी राजकारणामध्ये काही वेळेला होतात दबाव वगैरे असतात पण त्यामध्ये अशा प्रकारांनी विधिमंडळाचं सामर्थ्य आणि विधिमंडळाचं पावित्र्य हे कायम लागतं. ताई आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका तसेच शिवसेना नेत्या त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांचं बारामतीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आज खास करून महायुतीच्या वतीने जो महारोजगार मेळावा